समृद्धी नर्सिंग इन्स्टिट्यूट पोसेगाव। मुली आणि मुलांसाठी वार्षिक 15% वेगाने वाढत असलेल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर करण्याची एक सुवर्ण संधी। यासाठी अभ्यासक्रम आहे असिस्टंट नर्स मिडवाइफरी आणि डिप्लोमा इन ऑपरेशन थिएटर टेक्निशियन। या कोर्सचा कालावधी 1 वर्षाचा असून यासाठी मोफत प्रवेश दिला जात आहे। यासाठी शैक्षणिक पात्रता ही 10वी पास किंवा 12वी पास किंवा नापास। या प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये आहेत, या प्रशिक्षण कालावधीत मुलींसाठी 2000 रुपये तर मुलांसाठी 3000 रुपये मानधन दिले जाईल। प्रत्येक विद्यार्थ्यास प्रशिक्षण कालावधीमध्ये मास्क, एप्रन, सर्व महत्त्वाच्या नोट्स या मोफत दिल्या जातील। तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रॅक्टिसची सुविधा उपलब्ध आहे। या प्रशिक्षणाचे ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर 100% प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये 10,000 ते 16,000 रुपये मासिक पेमेंटची हमी। अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क करा 91-46-42-06 आणि 90-22-40-57-85। आमचा पत्ता संजीवनी हॉस्पिटल अँड सर्जिकल सेंटर, दहिवडी रोड, पुसेगाव, तालुका खटाव, जिल्हा सातारा। सातारा स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली असून फलटण मध्ये डीपी चोरी प्रकरणातील आरोपींकडून 27 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। सातारा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये फलटण तालुक्यासह इतर तालुक्यामध्ये विद्युत डीपी चोरी प्रकरणाच्या स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला असून मर्द रमेश भोसले या आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे। यामध्ये आणखीन घरफोडीचा गुन्हा आणि 3 मोटारसायकल चोरीचे गुन्हे यांच्यावरती दाखल झालेले आहेत। डीपी चोरी प्रकरणामध्ये 27 गुन्ह्यांची उकल झाली असून यांच्याकडून आतापर्यंत 24 गुन्ह्यांमधील 65 किलो तांब्यांची तार हस्तगत करण्यात आलेली आहे। यामध्ये 76,375 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत। चा एक मोठा न्यूसेन्स स्पेशली फलटण, वाठार, लोणंद या भागात मागचे काही महिन्यापासून झालेला होता। त्यावरून एलसीबीची आम्ही वेगळा पथक API गरजेचे अंडर क्रिएट केला होता आणि या पथकाने याच्यामध्ये एक चांगली सक्सेस प्राप्त झाली आहे आणि 2 आरोपी मुंजेश काळे राहणारा कोरेगाव आणि मर्द रमेश भोसले राहणारा फलटण बुरकडवारी फलटण असे 2 आरोपीला अटक करण्यामध्ये आणि त्याच्याकडून 27 प्रकरण त्यांनी केला असा त्यांनी कबुली दिली आहे। त्यामध्ये 3 मोटरसायकल चोरी आणि 24 DP चोरी असा कबुली दिली आहे। त्या आरोपीला आम्ही ताब्यात घेऊन आता जास्तीत जास्त रिकव्हरी करण्याचा पोलीस त्याच्यामध्ये प्रयत्न करत आहे। 302 त्याच्यामध्ये जो एक आरोपी आहे तो जुना 302 मागच्या वर्षीचा एक 302 होता कोरेगावमध्ये, त्याचा फरारी आरोपी होता। त्याला अटक केल्यानंतर हा गुन्ह्यामध्ये तो इन्वॉल्व्ड आहे असा आम्हाला कळला। त्याच्या साथीदाराला पण आम्ही ताब्यात मध्ये घेऊ शकले आणि त्यावरून हे सगळा गँग जो आहे तो उघड आला। या कारवाईमुळे नक्कीच स्पेशली फलटण भागात डीपी चोरीचा जो एक खूप मोठा न्यूसेन्स शेतकऱ्यांसाठी झालेला होता त्याच्यावर कुठे ना कुठे अंकुश बसेल।